शरणागत दीनार्थ परित्राणपरायणी सर्वस्यार्ति हरि देवी नारायणी नमोस्तु रे। प्रथम जाऊन आराध्य देव सश्री कस परिवार लक्ष्मीवर व्यंकटरमणाक वंदन करताची, तशीची गुरुवर्यांक मनान वंदन करताची। आयचे दिवसाक आम्ही तुमगेले द्राक चंडिका हवना विषयान आमका माहिती दिवची आसाची वेदमूर्ती जयदेव भटमाम कल्याणपुरतांनी। त्यांनी आयचे दिवसाक चंडिका हवना विषयान माहिती दिताची, तांक प्रथम जावन स्वागत सांगता। श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणप्रदाय कामिकार्थप्रदायिनी श्रीमद्विघटनाथाय श्रीनिवासाय नमः। सर्वस्वरूपे सर्वेषि सर्वशक्तिसमन्विते महेश्वराधिमदेवी दुर्गे देवी नमोऽस्तुते। प्रथम जावन सम्यक् आराध्यं मुष्टि श्री कृष्णपरिवार श्री वेंकटरमणाक साष्टांग वंदन करून, तशी आता चौदसली हे शरद नवरात्रीचे देव जावन श्री नवदुर्गे, तशी आमगेल कुलदेवाक, तशींची आमगेल गुरुपीठाक स्मरण करून घेऊन चंडिका हवन म्हणून विषयारी दोन उत्तर उलोवचाक प्रयत्न करता। हे नवरात्री काळाचेरी दुर्गा सप्तशती पारायण म्हणून प्रत्येक घरकड म्हणजे देवस्थानात म्हणजे मोठे मंदिरात सगळं निरंतर हे पारायण पूजन सगळं करता। दुर्गा सप्तशती म्हणाले मार्कांडे पुराणात देवी महात्म म्हणाले हे 700 श्लोकाचे 13 अध्यायाचे ताकाची सप्तशती ताका चंडिका पारायण म्हणजे ते पारायण करतरी त्याचे एक मंगलाचरण म्हणून करू का घरकड सुवासिनी ब्राह्मण जाता एक कुकुमार्चन पूजन ताके एक केसरयुक्त दूध निवेदिकी त्रिमोद निवेदिकी कनिष्ठाक एक नारकांडनी निवेदिकी अशाकडे आचरण करता। चंडिका हवन म्हणाली तके एक नवदुर्गा नवचंडी म्हणाली एक नव कि दहा एका पारायण इत्यादी सुप्तवेरी आचरण करू का त्याचे परिपूर्ण एक हवन विधान। चंडिका हवनात म्हणाली सुवेरी दुर्गा यंत्र म्हणून करू का त्याचवेरी कलश स्थापन करून तक सांगितलं पूजन असं महाकाळी महालक्ष्मी महासरस्वती महाकाळी म्हणाली सगळे आमगेल जगत आईले सर्व राक्षसांक मारून सगळं आमगेल आपत्तू निवारण करून जगत रक्षण केलं असं ती महाकाळी। तशी महालक्ष्मी म्हणाली आमका सगळं ऐश्वर संपत्तू धनधान्य सगळं तिगेल आमकां मेळचे म्हणताना तिगेल एक रूप एक आमचं चिंतन जाता। तशी महासरस्वती आमकां सारस्वतांक मुखी जावनशील देवी सगळं विद्येक ती प्रधान जावनशील सरस्वती तशीची हे तीन रुपात तिगेल तांचो आराधन जाता। प्रत्येक अध्यायाक ताका देवी त्या रुचीन जावन तांकांगे अध्यायांतू तांगेले गुणगान सगळं करता। तशींची शुंभ निशुंभ चंड प्रचंड हांग सगळं एक महिषासुर असं एक राक्षसांकांनी वध करताना ते अध्यायांतू त्याची पुराणां सगळं कहाणी सगळं येता। त्या मंत्रात पवित्र मंत्रांनी हवन करताना अतिमधुर पायस म्हणून चांग बासमती जो गंध सारे म्हणून एक तांदळाचे सीत करून ताका दूध साखर तूप मऊ कबुकी फलवस्तू केळ मौळिंग अशी नानाविध अतिमधुर जावनाची वस्तू सकट घालून तीन सर्पिशा तीळ जंतिकेने बाजून घाल घालून सांगील असं असं एक मधुर द्रव्या त्याने तिका 700 श्लोकात आहुती द्यायचे। ते आहुती देताना विशेष कसं म्हणाली ते कलशा पुष्पांजल तशी तर्पण नमस्कार आहुती अशी हे चारी एकटे मारे उचलचे म्हणताना अत्यंत वैभवारी एक चंद्ररूपा तिका सेवा समर्पण करूच्या विधानाची चंडिका हवन आता देवी देवस्थानांसकडे वस्तुरूपा जाता। शरदकाली महापूजा क्रियेते आचवार्षिकी शरद ऋतू म्हणाली आश्विजन कार्तिकांतो केल्लरी चांग म्हणून पुराण सांगता जाल्यार आजी आम्ही नियोजित म्हणाली ताका खंयचे चांग दिवस पळोवन केल्लरी जाता। अष्टमी आम चतुर्दशी आम नवमी आमचे एकतेजी सांगून सांगला अष्टमी नवमी चतुर्दशी असं त्या देवीले दिवस हो त्या दीस केले ताका विशेष पण म्हणून सांगला जाल्यार एक विजयदशमी हे करता ती आमकां वैष्णवाक चांद्रमान ती आचरण करताल्यांक पूर्ण म्हणाली पूर्ण उजवाड तंत्र केला तसं सेवा निश्वर ज्ञान म्हणून आमगेले अभिमत म्हणताना त्या दिसाक एक वर्ष सगळं संप्रदाय असता ते चंडिका हवनाचे सकाळ जातरी एक पूर्णावती एक कापड आणि त्या सौभाग्य द्रव्य सुतून गुरुगी घरामणी मुगुती सकाळ घालून अत्यंत वैभवाची पूर्णावती ती ताका जलतिकिनी भक्तजन आले ग्रामीण सकळ ओंटी सौभाग्य द्रव्य इत्यादी समर्पण करचे असता। तशी परिपूर्ण एक कुमारी पूजा ब्राह्मण सुवासिनी आराधन हे सगळे हे चंडिका हवनांचो विशेष हांव असता। तशी एक एक प्रांतांत एक एक नमुने विधानां करता ती तशी कोर्चका एक सप्तशती चंडिका हवन म्हणाली तशी शतचंडी सहस्रचंडी आयुधचंडी म्हणून वस्तुरूपा सगळं हळूहळू रूपात आराधन असत।
ब्रह्मचंडी आराधन मंडल नव दिवस नारायण को एक दिवस हवन तक एकावती प्रकार दिल्ली तक एक सार मटा चंडी का हवन मंडल तशी शंभर पारायण को आवती शतचंडी तशी जी सहस्र चंडी 1000 पारायण को शंभर आवती लरी तक सहस्र चंडी मंडल दी अशी ते आम्ही पंच संकीर घेऊन पंच रूपा दिली ती का ती आराधन रूपा आम्ही समर्पण करीत विशेषतः ते एक चंडिका हवन मंडळी ಕೆಲವು ಕುಟುಂಬ ಅದರ ಕಡೆ ಚಲತ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ಚಲತ ಮಠ ಮಂದಿರ ಅಂತೂ ಚಲತ ಈ ಪ್ರಾಕ್ಲ ಗಾಯತ ಏಕ್ ಏಕ್ ಪ್ರಾಂತ ಅನ್ಸಕಡೆ ವಿಧಾನ ಬಂತ ಹಂಗಂಕ ಸಮುದ್ರ ನೈ ನಗೇಸಿರ್ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಏಕ ಜಲದುರ್ಗ ಅಮಿ ಕೆಲ್ಲ ರಂದ ಮಾಡಿ ಗೋಂಡಿ ಸಮೇತ ನೀತು ಸಮುದ್ರ ಅಂತ ಕಡೆ ಸೊಡ್ಚ ಕಡೆ ಮಸ್ತ ಪುರಾ ಕಡೆ ನಾಸನ ಏಕ್ ಏಕ ಅಂತ ಏಕ್ ಏಕ ಮನ ವಿಧಾನ ಚಲತ ಜನರಿ ವಿಶೇಷ ಕಸ ಮಾಡಿ ಇಕ್ಕ ಅಮಿ ಏಕ ಶರಣ್ಯವನು ತಿಗಿಲೆ ಪ್ರಸನ್ನ ತಿಗೇವಿಚೆ ಸಗಳ್ಯ ಜಗತ್ಯ ಆಯಿತ್ಯ ಕಷ್ಟ ದೇಣಿ ನಿವಾರಣ ಕೆಲ ಕತಿರ ನವರಾತ್ರಿ ಗುಣ ಮಿತಿಗೆಲ ನೂರು ಆರಾಧನೆ ಕರ್ತನ ಚಂಡಿಕಾ ಹವನ ಮಂತಿಗಿನಿ ಈಗ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಇಲ್ಲ ತಶಿ ಅಮ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ದಿವಂಗತ ಗೋವಿಂದ ಬಾಳಿಗ ನನಗೆ ಕುಟುಂಬ ಹೆಚ್ಚಾನ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮೇಡಮ್ಗೆ ಪುಣ್ಯ ದಿಶಾಕ ಸೇವಾತನಿ ಗೌರವ ಸಜಿ ವಿಶೇಷ ಉಪಾಧಿ ತನ್ನಿತ ಕೆಲ ಸೇವೆ ತಿಂದು ಸಂತೋಷ ಮಾತ ಕುಟುಂಬ ಆಗನು ಗ್ರಹಗೆಲ್ಲ ಹಂಗಲ್ಲದೆ ಸಕಲ ಸಮಾಜ ಬಾಂಧವ ಹೇಳು ಇಕ್ಕ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಮರ್ಪಣೆ ಮೋಟಿ ಸಮರ್ಪಣೆ ಕೊಡುತ್ತೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ವಿಷಯ ಸಮರ್ಪಣೆ ಕೊಡುತ್ತೆ ಏನ್ ಜೊತೆಗೆ ನಿರಂತರ ಕರ್ತ ಎತ್ತ ಸಜಿ ಈಗ ಸಂಪೂರ್ಣ ಅನೇಕ ಆಪ್ತಿ ಅನುಗ್ರಹ ಅಮ್ಮೆಲ ಸಮಾಜ ಆವೇರಿ ಆಮೇಲೆ ಇಕ್ಕ ಚಂಡಿಕ ಆಹ್ವಾನ ವಿಷಯ ಮಾಹಿತಿರಲ್ದ ಸಲ ಜಯದೇವ ಭಟ್ಮ ತನಕ ವಂದನ ಕರ್ತಚಿ ತಶೀಚಿ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ತನಕ ವಂದನ ಕರ್ತಚಿ ತಶೀಚಿ ಅಮ್ಕ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ದಿವತ ಸಲ ವೀಕ್ಷಕ ವೃಂದ ತಂಗ ವಂದನ ಕರ್ತಚಿ ದೋನು ತರ ಬೇತ